पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांचा पुस्तकाचं प्रकाशन 2015 साली होतं आणि त्यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला होता. मात्र जे हल्लेखोर होते त्यांची केस बंद करावी अशी स्वतः मागणी काल सुधींद्र कुलकर्णी यांनी केली आणि एक गांधी मार्गाचं उदाहरण करत त्यांनी दाखवलं. सर, असं फार होत नाही, पण तुम्ही स्वतःहून सांगितलं की ही केस मागे घ्यायची आणि आरोपींना तुम्ही सोडून द्या. मी गांधीवादी आहे आणि मी बुद्धवादी आहे. गांधीजींचा एक विचार आहे की डिस्प्युट्स ते असे बंद व्हायला पाहिजेत की ते बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये दोस्ती वाढायला पाहिजे, मैत्री वाढायला पाहिजे. दुश्मनी ऐसी हो, जब दुश्मनी खत्म होती है तो दुश्मन दोस्त बन जाए. तो यहाँ तो दुश्मनी है थी ही नहीं. जेव्हा माझ्यावर हल्ला झाला, माझ्या हल्लाखोरांविरुद्ध माझ्या मनात राग नव्हता, द्वेष नव्हता, किंवा त्या पक्षाबद्दल सुद्धा राग द्वेष नव्हता. आणि मी कधीही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट पण केला नव्हता. पण अचानक परवा दिवशी मला पोलिसांकडून एक समन्स आला की तुम्हाला काल म्हणजे कुर्ला कोर्टमध्ये 11 वाजता हजर राहायला पाहिजे. मला वाटलं की हे काय आहे, कुठल्याही केसमध्ये मी नाहीच आहे, नाही तो 4 वर्षापूर्वी झाला होता. मग मी गेलो आणि मी जज साहेबांना सांगितलं की मी कधी ह्यांच्यावर केस केलेलाच नाही आहे, कंप्लेंट केलेलाच नाही आहे. आणि मी ज्या कारणासाठी उद्दिष्टासाठी मी काम करत होतो ते काम मी आज पण करतो आहे. पाकिस्तान आणि भारतमध्ये मित्रता वाढली पाहिजे आणि शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, त्यासाठी माझा एक नागरिक म्हणून, एक सामाजिक राजनीतिक कार्यकर्ता म्हणून मी काम चाललेलं आहे. त्यावेळी त्यांचे विचार वेगळे होते, पण आता मला हे केस तुम्ही बंद करा आणि सदसद विवेक बुद्धीने संवादातून जेव्हा प्रश्न सोडले जातात तेव्हा समाजामध्ये एक नवीन एकता येते. हां, आणि त्या एकता आणि एकात्मतेतून असे प्रश्न पुढे परत उद्भवणार नाहीत ह्याची एक खात्री होते. मला सांगा, रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्ही स्वतः सांगितलं की मी ही केस बंद करा, तेव्हा त्या आरोपींची रिॲक्शन काय होती? कारण मला तो 6 ते आरोपी होते. ते आरोपी पण आले होते काल, त्यांना हे कदाचित अपेक्षित नव्हतं, कारण त्यांनासुद्धा समन्स आले होते. आणि मी हे कोर्टामध्ये जज साहेबांवर समोर मी ही सांगितल्यानंतर आणि जज साहेबांनी त्या प्रकारे ऑर्डर काढल्यानंतर हे आता केस बंद करा, मग हे आरोपी माझ्याकडे आले. मी पहिल्यांदा 4 वर्षानंतर मी पहिल्यांदा त्यांना पाहतोय आणि ते आले आणि माझे पाय पडले आणि मी म्हणालो की पाय पडण्याची काही गरज नाही आहे, आम्ही आता मित्र बनलेलो आहोत. मग ते खूप खुश होते आणि ते म्हणाले की आम्ही उद्धवजींना सांगू. मी त्यांना सांगितलं की तुम्ही उद्धवजींना सांगा की मी ज्या कारणासाठी मी संघर्ष करत आहे, परिश्रम करत आहे, ते मी त्या घटनेनंतर सुद्धा मी चालू ठेवलेलं आहे. मी नुकतंच 10-15 दिवसापूर्वी 10 दिवस पाकिस्तानला जाऊन आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्री आणि शांतता जर निर्माण झाली तर भारताच्या प्रगतीला, भारताच्या उत्थान आणि उत्कर्षाला एक नवीन ऊर्जा मिळेल, यासाठी मी काम करत आहे. आणि मला वाटतं की उद्धवजीसुद्धा माझं हे ऐकणं ते त्यांना पटेल. पण तुम्ही म्हणतात की उद्धव ठाकरेंनीसुद्धा हे समजून घ्यावं, उद्धव ठाकरेंनीसुद्धा हे ऐकावं, पण तुम्हाला वाटतं शिवसेनेची भूमिका आता जी राजकीय परिस्थिती त्यामुळे बदलेल, किंवा उद्धव ठाकरे स्वतः वेगळा विचार करतील भारत पाकिस्तान मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यासाठी? मी उद्धव ठाकरेजींना खूप जवळून पाहिलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, पंतप्रधान कार्यालयामध्ये होतो, तर त्यांच्याशी खूप जवळून माझा एक इंटरॅक्शन झालेलं आहे. त्यांनी मला घरी जेवायलासुद्धा बोलवलं होतं. पण राजकारण एक वेगळं असतो. व्यक्ती म्हणून
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात खूप एक ॲडमिरेशन आहे. आणि आत्ता जी एक नवीन राजनीतिक परिस्थिती बदललेली आहे महाराष्ट्रात, शिवसेना पक्ष म्हणून त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल आलेला आहे आणि हे बदल आणखीन वाढणार आहे असं मला वाटतं. कारण काल टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक मी बातमी वाचली की उद्धव ठाकरे म्हणाले की राजकारण आणि धर्म जोडून आम्ही चूक केली. हे खूप मोठं वाक्य आहे आणि एक प्रामाणिक, एक आत्मचिंतनातून बाहेर आलेलं एक प्रामाणिक विचार आहे. म्हणून कोणताही राजनेता जो आत्मचिंतन करतो, इंट्रोस्पेक्शन करतो, तो मोठा नेता बनतो. आणि मला खात्री आहे, मी जेव्हा त्यांना परत भेटण्याची मला संधी मिळाली तर मी सांगेन की उद्धवजी, आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहात आणि राष्ट्रीय राजकारण बदलण्यामध्ये तुमचा एक खूप मोठा वाटा असणार आहे. तुम्ही राष्ट्रभक्त आहात आणि तुम्ही म्हणालात आम्ही कुठल्याही धर्माच्या लोकांशी आम्ही भेदभाव करणार नाही, ही खूप स्वागतार्ह आहे. आता पुढचं एक पाऊल घ्या, तो म्हणजे भारत पाकिस्तान मैत्रीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन करा. आणि मी म्हणेन तुम्ही पाकिस्तानला या आणि तुमचं जोरदार स्वागत होईल, ह्याचं मी भाकीत करतो, भविष्यवाणी करतो. नक्की उद्धव ठाकरेंचं स्वागत. उद्धव ठाकरे जर पाकिस्तानला गेले तर त्यांना इतका जोरदार स्वागत होईल, इथले लोक आश्चर्यचकित राहतील. कारण पाकिस्तानमध्ये खूप मोठा बदल आज होत चाललेला आहे हे आपण ओळखलं पाहिजे. दुसरीकडे अशी पण टीका होती की बाळासाहेबांचे जे विचार होते पाकिस्तान विरोधी, म्हणजे पाकिस्तानला आपण बघितलं असे वक्तव्य होते त्यांचे, मग हे विचार सगळे बदलून किंवा हे सगळे बाजूला ठेवून उद्धव ठाकरे ज्या प्रकारे आता ह्या राजकीय सगळ्या परिस्थितीमध्ये सक्रिय आहेत, याकडे पण टीका होती, याच्याकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, बाळासाहेबसुद्धा त्यांच्या राजकारणामध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी होती. तुम्हाला माहिती असेल की एकदा जावेद मियांदाद मातोश्रीला जाऊन बाळासाहेबांना भेटले होते. तो आजसुद्धा इंटरनेटवर आम्हाला पाहायला मिळतो. आणि बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे की भारत पाकिस्तान आम्ही तर शेजारचे राष्ट्र आहोत आणि आमच्यामध्ये म्हणजे शांतीपूर्ण, सौहार्दपूर्ण, सहकाराचे, सहयोगाचे संबंध असले पाहिजेत. हे कुणाचे विचार आहेत? बाळासाहेबांचे विचार आहेत. म्हणून आज संबंध जगामध्ये एक नवीन काहीतरी घडलं पाहिजे असं लोकांची तीव्र इच्छा आहे. कारण हे जे 70 वर्षापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये एक प्रकारची दुश्मनी, ह्याच्यामुळे त्यांचासुद्धा काही फायदा झालेला नाही आहे, भारताचासुद्धा फायदा झालेला नाही आहे. आता एकत्र बसून संवादातून, डायलॉगमधून प्रश्न सुटले पाहिजेत. आणि हे डायलॉग जे आहे फक्त केंद्राचे मंत्री किंवा राजदूत ह्यांच्यामध्ये असून चालणार नाही, लोकांमध्ये. म्हणून मी आग्रहपूर्वक शिवसेनेच्या जे तिथले जे इंटेलेक्चुअल्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की कृपा करून तुम्ही पाकिस्तानला चला. आणि मी पाकिस्तानला जाऊन मी तिथल्या लोकांना सभेमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्याच्याकडे मी एम्फसिस करू इच्छितो. मी तिथल्या लोकांना सांगितलं की पाकिस्तानमध्ये जे अल्पसंख्यक आहेत, हिंदू आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, त्यांचं संरक्षण करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. आणि तिथल्या अल्पसंख्यकांना, हिंदू, शीख, ख्रिश्चन, त्यांना समान अधिकार, समान हक्क मिळाले पाहिजेत, ही तुमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही जर पाळली तर त्याला भारतातून खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळेल. आणि म्हणून उद्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, ह्या दक्षिण एशियातल्या सर्व देशांमध्ये आपण आपापल्या अल्पसंख्यकांना समान अधिकार देऊ, सुरक्षा देऊ, म्हणजे एक नवीन दक्षिण एशिया जगामध्ये उभरेल.
आज जो प्रश्न सीएचा निर्माण झाला तो पण कदाचित तो पण नक्कीच त्या त्या प्रश्नातून त्या आपण जर आपण हे करू शकलो तर हे प्रश्न उद्भवतच नाही आहे. कारण मी सांगतो, मी पाकिस्तानला गेलो वाघा बॉर्डर क्रॉस करून अमृतसरहून लाहोरला गेलो. माझं पहिलं काम तिथून लाहोरतून मी करतारपूर साहिब गुरुद्वाराला गेलो आणि तिथे गुरु नानक देवजी त्यांचा ते अंतिम श्वास त्यांनी जे घेतलं तो स्थान आहे. आधी तो खूप छोटा एक गुरुद्वारा होता, आता जगातला सर्वात मोठा गुरुद्वारा कॉम्प्लेक्स पाकिस्तान शासनाने बनवलेले आहे. मी तिथे जाऊन आलेलो आहे. मग असं मी कसं म्हणेन की तिथे सिख लोकांचं उत्पीडन चाललेलं आहे, झालं असेल आधी, आता परंतु बदलत चाललेलं आहे. मी तिथल्या लोकांशी मी हे पण सांगितलं की पाकिस्तानमध्ये जे हिंदू मंदिर आहेत त्यांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. आता नुकतंच इम्रान खान शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की पाकिस्तानमधले 400 हिंदू मंदिरांचं जीर्णोद्धार होईल आणि हिंदू समाजाला ते परत दिले जातील. 2005 साली मी लालकृष्ण अडवाणीजींबरोबर, ते जेव्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि मी त्यांचा सचिव म्हणून काम करत होतो, तेव्हा परवेज मुशरफनी त्यांना बोलवलं होतं पाकिस्तानला. आणि लाहोरजवळ एक महाभारत काळातलं एक मंदिर आहे, कटासराज मंदिर, तो भग्न अवस्थेमध्ये होता. तर त्या कटासराज हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचं फाउंडेशन स्टोन ते ठेवण्यासाठी अडवाणीजींना बोलवलं होतं त्यांनी. आता तो जीर्णोद्धार पुष्कळ तो पूर्ण झालेला आहे. म्हणून मी तिथल्या लोकांना मी म्हणालो की आता तुम्ही भारतातले जे मोठमोठे हिंदू संत महात्मा स्वामी त्यांची शिष्टमंडळ इथे बोलवा, त्या कटासराज मंदिराला बोलवा. आणि एवढंच नव्हे तर मी लिखित इम्रान खानना एक पत्र लिहून सांगितलेलं आहे की जसं तुम्ही हे कटासराज कॉरिडॉर बनवलेले आहात तसं एक नवीन कॉरिडॉर काश्मीरमध्ये बनवा. तर भारताचा काश्मीर आणि पाकिस्तानकडे जो काश्मीर आहे तिथे एक शारदा पीठ मंदिर आहे मुझफ्फराबाद जवळ, तो आता पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे. मग शारदा पीठ म्हणजे हजारो वर्षपूर्वीचा एक शिवमंदिर, त्याचासुद्धा जीर्णोद्धार करा. भारत आणि पाकिस्तान मिळून जीर्णोद्धार करूया आणि एक कॉरिडॉर बनवूया. मग इथले लाखो हिंदू यात्री तिथे जाऊ शकतील, तसेच लाखो पाकिस्तान यात्री जे मुसलमान आहेत तिथले ते अजमेर शरीफला येऊ देत, इतर ठिकाणी येऊ देत. हा जो रिलिजियस टुरिझम आहे ह्याच्यामध्ये एक जबरदस्त शक्ती आहे. एक शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही म्हणतात की उद्धव ठाकरेंनी सोबत यावं आणि भारत पाकिस्तान शांततापूर्ण किंवा मग मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, तुम्हाला ते सोबत येतील, तुमच्यासोबत येतील ह्या लढ्यामध्ये? मला खात्री आहे, कारण उद्धव ठाकरे हे खूप एक सदसद्विवेक बुद्धीचे एक नेते आहेत. आणि आता परिस्थिती बदललेली आहे, राजकारण बाजूला ठेवा. त्यांचा आज जो बदल झालेला आहे, मला वाटतं की एकूण देशाच्या राजकारणामध्ये एक टर्निंग पॉईंट देणारा हा बदल आहे. हां, असं मला खात्री आहे. आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही जर पाकिस्तानमध्ये जाऊन एक देशभक्त भारतीय आणि धर्मभीरू हिंदू म्हणून तुम्ही तिथे बोलू शकता हे मी दाखवून दिलेलं आहे. मी उदाहरण देतो, हे पाकिस्तान हाय कमिशन दिल्ली इथे त्यांनी मला बोलवलं होतं एक व्याख्यानासाठी. तर मी तिथे एक व्याख्यान दिला, हाऊ टू अचीव अमन म्हणजे शांती अँड ॲमिटी फ्रेंडशिप
इन इंडिया पाकिस्तान रिलेशन्स. तर माझं जे म्हणणं आहे मी पाकिस्तान हायकमिशनमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. तसंच एक चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी आम्ही पाकिस्तानचे हे सर्वात मोठे मुस्लिम नेता आहेत, धार्मिक नेता, हां, डॉक्टर ताहिरुल शेख. तर ते म्हणाले जिहाद हॅज बीन हायजॅक्ड बाय द टेररिस्ट अँड वी हॅव टू टेक इट बॅक फ्रॉम देम. जिहाद म्हणजे काय? धर्मयुद्ध. धर्मयुद्ध म्हणजे खऱ्या अर्थाने धार्मिक व्हा. जिहादचा ह्या आतंकवाद्यांनी, दहशतवाद्यांनी त्याला एक वेगळं अर्थ दिलेलं आहे, वेगळं वळण. म्हणून अशा लोकांना आम्ही इथे मुंबईमध्ये बोलवलं होतं. आमचा उद्देश काय आहे की त्यांनी आमचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे आणि आम्ही त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे आणि अशा सार्थक संवादातून एक चांगलं काहीतरी निघेल. आणि म्हणून मला खूप फक्त उद्धव ठाकरेच नाहीत तर मी तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगू इच्छितो, कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये 16 वर्ष होतो. भारत पाकिस्तानच्या मैत्रीसाठी सर्वात मोठं काम कोणी केलं? अटल बिहारी वाजपेयीजीने केलं. ते बसमध्ये जाऊन लाहोरला गेले होते, त्या बसमध्ये होतो. ते कुठल्या पक्षाचे होते? भारतीय जनता पार्टीचे होते. अडवाणीजी कुठल्या पक्षाचे होते? भारतीय जनता पार्टीचे होते. त्यांनी सुद्धा पाकिस्तानला जाऊन भारत पाकिस्तान मैत्रीसाठी एक खूप मोठं काम केलं, हं, आणि खूप रिस्की काम केलं. आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा, कार्यकर्त्यांना आणि जे बुद्धिवंत लोक आहेत, हां, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना सुद्धा मी सांगू इच्छितो की हे द्वेष आणि शत्रुता बंद करा. तुम्ही पाकिस्तानला चला, मी तिथे तिथल्या लोकांना सांगून आलेलो आहे. तुम्ही डॉक्टर मोहन भागवतजी सरसंघचालक त्यांना बोलवा पाकिस्तानला, हां, येतील वाटतं. ते जर गेले तर आमचे संबंध सुधारतील असं खात्री आहे मला. त्यामुळे हे होते सुधींद्र कुलकर्णी. त्यांनी सांगितलं की जर उद्धव ठाकरे असतील किंवा मग आरएसएसचे नेते असतील किंवा मग बीजेपी भाजपचे जे नेते असतील, त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि भारत पाकिस्तान शांततापूर्ण आणि त्यासोबतच मैत्रीपूर्ण संबंध वाढावेत यासाठी आपण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. एकच मी शेवटी एक सांगू इच्छितो की मी पाकिस्तानमध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मी आवर्जून सांगतो की हे दहशतवादाचा जो मार्ग काही पाकिस्तानी लोकांनी जो पत्करलेला आहे तो खूप घातक आहे आणि तो इस्लाम विरोधी आहे आणि पाकिस्तान विरोधी आहे आणि मानवता विरोधी आहे. मी त्यांना सांगितलं की मी मुंबईहून येतो, भारतामध्ये सर्वात मोठे दहशतवादी हल्ले कुठे झालेले आहेत? मुंबईवर झालेले आहेत. आणि हे जर दहशतवादी हल्ले असे जर झाले तर हिंदुस्तान पाकिस्तानमध्ये मित्रता शक्यच नाही आहे, म्हणून हे तुम्ही आधी थांबवावं असं मी आवर्जून सांगितलेलं आहे. त्यामुळे हे होते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी. त्यांनी सांगितलं की आरएसएस असेल, भाजप असेल, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा माझ्यासोबत एकत्र यावं आणि भारत पाकिस्तान शांततापूर्ण मैत्रीपूर्ण जो लढा ते लढत आहेत यामध्ये स्वतः ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक वेगळं वातावरण निर्माण करावं. कॅमेरामॅन हेमंत कदमसोबत वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई.